भारतीय शेअर बाजारातील प्रमुख सेन्सेक्सनं विक्रमी 75,000 पॉईंटची झेप घेतल्यावर आणि त्यानंतर आलेल्या छोट्या करेक्शनमुळे अनेक गुंतवणूकदारांना प्रश्न पडलाय की आता पुढे काय, ही वेळ मार्केटमध्ये राहण्याची आहे, बाहेर पडण्याची आहे की नव्यानं गुंतवणूक करण्याची आहे, असे अनेक प्रश्न त्यांना भेडसावत आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतोय. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, एक्सलंट, मजेत. व्हॉलिटिलिटी ऑलवेज अ फ्रेंड फॉर इन्व्हेस्टर असं आम्ही कायम सांगत असतो, आणि त्या निमित्तानं तुम्ही आजचा जो टॉपिक निवडलाय की सेन्सेक्स 75,000 आणि छोटंसं करेक्शन, तर ह्यातून बरीच माहिती लोकांना मिळेल असं मला वाटतंय. आपण आजच्या एपिसोडची सुरुवात करूया. मागच्या एपिसोडमध्ये आपण सेन्सेक्स म्हणजे काय, त्याचा इतिहास आणि गेल्या 10 वर्षात त्याची झालेली तिपटीनं वाढ या सगळ्याविषयी चर्चा केली. पण आता पुढे काय असा प्रश्न अनेक गुंतवणूकदारांना भेडसावतोय. नुकत्याच सुरू झालेल्या आर्थिक वर्षात शेअर बाजाराचा प्रवास कसा राहील? निरंजन, सेन्सेक्स, त्याची हिस्ट्री आणि गेल्या 10 वर्षात त्यानं घेतलेली झेप किंवा तिपटीनं झालेली वाढ, ह्याच्यावर आपण बऱ्यापैकी कटाक्ष टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याचा फायदा गुंतवणूकदारांना त्यांच्या भविष्यातल्या इन्व्हेस्टमेंटला नक्की होणार आहे. पण त्याच टॉपिकला कनेक्टचा टॉपिक आहे असं मला वाटतं, आणि तुमचा प्रश्नही अतिशय व्हॅलिड आहे, त्या टॉपिकला धरूनच तो पुढे कंटिन्यू होतो आहे. सो नुकतंच सुरू जे फायनान्शियल इयर झालं आहे, आर्थिक वर्ष आहे, शॉर्ट टर्मला म्हणजे एका वर्षात शेअर बाजाराची झेप कशी असेल किंवा शेअर बाजार नक्की कुठले नवीन उच्चांक गाठेल की तो खाली आलेला असेल हे सांगणं, किंबहुना ते लाँग टर्मलाही सांगणं, तसं फारसं कठीण आहे. परंतु आपण जर इकॉनॉमी ह्या प्रॉस्पेक्टिव्हने विचार केला, वेगवेगळ्या इंडस्ट्रीच्या प्रॉस्पेक्टिव्हने विचार केला, इंडिया ॲज अन होलिस्टिक कंट्री म्हणून जर विचार केला, तर असे बरेचसे क्षेत्र आहेत, सेक्टर्स आहेत की जिथे नवनवीन उच्चांक ते क्षेत्र गाठते आणि त्यामुळेच इकॉनॉमी ही पूर्वपदावर येताना चांगल्या पद्धतीने वेगानं झेप घेताना दिसतीये. म्हणूनच येणाऱ्या कालावधीत शेअर बाजार किंवा गुंतवणूकदाराची गुंतवणूक ही नवनवीन उच्चांक गाठेल असं मला वाटतं. एक आकडा फॉर्ममध्ये ते देणं चुकीचं आहे किंवा ते जज करणं देखील अवघड आहे. परंतु जर आपण मॅन्युफॅक्चरिंग ह्या क्षेत्राचा विचार केला, आपण इन्फ्रास्ट्रक्चर ह्या क्षेत्राचा विचार केला, आपण ऑटो ॲन्सलरी ह्या क्षेत्राचा विचार केला, बँकिंग आणि फायनान्शियल सर्व्हिसेस या क्षेत्राचा जर विचार केला, तर हे असे आणि अनेक क्षेत्र अशी आहेत की जिथे बऱ्यापैकी पोटेन्शियल आहे येणाऱ्या भविष्यात चांगला परतावा देण्याचं आणि येणाऱ्या भविष्यात नवीन उच्चांक गाठण्याचं, नवीन झेप घेण्याचं. सो इन्व्हेस्टरने काळजीही घ्यायची आहे की एक तर ही जी सेक्टर्स गेली काही काळ चाललेली नाही आहेत, अशा सेक्टरमध्ये किंवा त्या सेक्टरमध्ये असणाऱ्या फंडामध्ये गुंतवणूक करणं हे रास्त ठरणार आहे. म्हणजेच मग त्याला ते नवीन उच्चांक किंवा त्याला ती नवीन झेप, ती गरुड झेप त्याला त्याच्या पोर्टफोलिओला घेता येणार आहे. ॲट दी सेम टाईम ती इन्व्हेस्टमेंट लाँग टर्म ह्या अर्थाने जर बघितले तर ही सगळी क्षेत्र, म्हणजेच पर्टिक्युलरली मॅन्युफॅक्चरिंग हे क्षेत्र गेली 10-12-15 वर्ष चांगलं करत नाही आहे आणि आत्ता त्याच्यात ग्रीन शूज आपल्याला दिसत आहेत, तर पुढचं पूर्ण डेकेड जर माझा लाँग टर्मचा काही गोल असेल तो देखील मी त्याच्या पद्धतीने किंवा त्या सेक्टरमध्ये गुंतवणूक करून प्लॅन हा करू शकतो. किंबहुना म्हणजेच मला शॉर्ट टर्ममध्ये शेअर बाजार कसा राहील किंवा लॉंग टर्ममध्ये शेअर बाजार कसा राहील याहीपेक्षा इकॉनॉमी चांगली करणार आहे. इंडिया ही लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे असं आपण आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये सांगतच असतो, आणि म्हणून नुकत्याच आर्थिक वर्ष सुरू झालेल्या शेअर बाजाराचा उच्चांक याचा विचार करण्यापेक्षा आपल्याला पुढील येणाऱ्या 5 वर्ष 10 वर्ष किंबहुना पूर्ण एक डेकेड चा विचार करून आपण कसं पोझिशन करायचं, तर मी आधी सांगितलेल्या सेक्टरमध्ये जर आपण पोझिशन केलं तर आपल्याला चांगला परतावा नक्की मिळणार आहे. म्हणजेच आपला शेअर बाजाराचा प्रवास हा रेग्युलरली कन्सिस्टंटली रिवॉर्ड देणारा असणार आहे, इथे मला हे प्रकर्षाने नमूद करावं वाटतंय. खूपच व्हॅल्युएबल इन्साइट्स तुम्ही दिलेत, आणि फक्त शेअर बाजार किंवा सेन्सेक्सवर फोकस करण्यापेक्षा सेक्टर वाईज जर आपण फोकस करायचा प्रयत्न केला तर नक्कीच चांगला परतावा हा मिळणार आहे. सो सेन्सेक्सची 75,000 झेप आणि भावनांचं नियंत्रण
असं या भागाचं आपलं टायटल आहे. तर शेअर बाजार नवनवे उच्चांक गाठत असताना भावनांवर नियंत्रण का बरं महत्त्वाचं ठरतं, म्हणजेच फायनान्स आणि इमोशन्स हे खरंच हँड इन हँड जातात का? 100% हँड इन हँड जातात. कारण पॉझिटिव्ह आणि चांगला रिझल्ट मिळणं, किंबहुना मला कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रिटर्न हा योग्य मिळणं आणि मी एक चांगली वेल्थ क्रिएट करणं, हे मला वैयक्तिक असं वाटतं की हे इन्व्हेस्टरच्या कम्प्लिटली बिहेवियर पॅटर्नवर अवलंबून आहे. एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, भावनांवर नियंत्रण ठेवायचं आहे, जो प्रश्न तुम्ही घेतलेला आहे, म्हणजे नक्की काय करायचं आहे. तर मी गेली 2-3 वर्ष इन्व्हेस्टमेंट करतो आहे इन्व्हेस्टर म्हणून, म्हणजे मी हे एक्झाम्पल किंवा केस स्टडी म्हणून घेतो आहे, आणि मला पोर्टफोलिओला 20-25% हा परतावा दिसतो आहे माझ्या पोर्टफोलिओला. किंबहुना मी अपेक्षित साधारण 10-12% ठेवला होता, पण मला आज खूप मोठा परतावा येताना दिसतो आहे. परंतु हा जरी परतावा येत असेल तरी माझं फायनान्शियल गोल हे 10 वर्षांनंतरचं आहे, म्हणजे माझ्या मुलाचं उच्च शिक्षणासाठी पैसे लागणार आहेत, किंवा माझं रिटायरमेंटचं प्लॅनिंग हे 17-18 वर्षांनंतरचं आहे. तर मग आज खरोखरीच मला त्या पैशांची गरज आहे का? मग मी लगेचच त्यातून प्रॉफिट बुक करून किंवा ते सगळे पैसे बाहेर काढून मार्केट करेक्ट होईल, मार्केट खाली येईल ह्याची वाट बघत बसायची आहे का? तर असं माझं ही कळकळीची विनंती सगळ्या इन्व्हेस्टरला असेल की तुम्ही कृपया अशा कुठल्याही भानगडीत पडू नये, म्हणजे स्वतःच्या भावनांवर कंट्रोल ठेवावा. आणि जर आपले गोल्स हे लाँग टर्मचे असतील तर 6 महिन्यात वर्षभरात मार्केट कसा परतावा देणार आहे, किंबहुना जर मार्केट खाली येणार असेल तरीही कुठलीही भीती किंवा तमा मनात न बाळगता शांतपणे इन्व्हेस्टमेंट कंटिन्यू ठेवलीत तर आपल्याला तोच कंपाऊंडिंगचा इम्पॅक्ट आणि तीच वेल्थ ज्या वेल्थसाठी आपण ॲक्च्युली इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती आपल्याला बघायलाही भविष्यात मिळू शकते. इथे एक मी उदाहरण देऊ इच्छितो की एक फंड की जो 1996 साली भारतात आला, फंडचं नाव आपल्याला घेता येणार नाही आहे कारण आपण पब्लिक फोरममध्ये बोलतो आहे आणि ते अलाउड नाही आहे. सो 10 रुपयाने तो फंड आला, ज्याचा आजचा एका युनिटची किंमत ही साधारण 3300 रुपये आहे. तर खरोखरीच किती लोकांनी पैसे ह्याच्यात बनवलेत असा जर विचार केला तर भारतात 3 लोकांनी या फंडमध्ये पैसे बनवलेत. मग उरलेल्या लोकांनी का बनवले नाहीत? कारण ते त्यांच्या भावनांवर कंट्रोल ठेवू शकले नाहीत. 10 रुपयाचं युनिट प्राईस NAV ही 20 रुपये झाली, मी पैसे काढून घेतले कारण माझे पैसे डबल झालेत, माझा भावनांवर अजिबात कंट्रोल नव्हता. किंवा मला त्या फंडची व्हॅल्यू, तो NAV, त्या NAV ची इंट्रेन्सिक व्हॅल्यू ही कुठे जाऊ शकते याचा अंदाज येत नाही. आणि म्हणूनच गुंतवणूक सल्लागार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आणि ॲट दी सेम टाइम त्या पूर्ण ड्युरेशनला, बिझनेस सायकलला आपण जर शांत राहिलो आणि आपण आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवलं तर आपण योग्य वेल्थच्या दिशेने जातो. हा सगळं मिळून एक मुद्दा. आणि त्याचबरोबर आपण दुसरा केस स्टडी असा घेऊयात की जर मला पुढच्या 3 वर्षात मोठा माझा कुठला फायनान्शियल गोल आहे, ओके, माझ्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न आहे किंवा उच्च शिक्षणासाठीचे माझे पैसे भरायचे आहेत किंवा माझं रिटायरमेंट जवळ येऊ घातलंय, तर मग मी भावनांवर नियंत्रण ठेवायचं म्हणजे काय? की आणखीन शेअर बाजार वर जाईल, मला आणखीन नफा मिळेल ह्याच्याकडे मी लक्ष न देता किंबहुना याचा विचार न करता शांतपणे प्रॉफिट बुक करून किंवा मग पैसे थोडेसे बाहेर काढून कॉन्झर्वेटिव्ह फंडमध्ये किंवा डेट फंडमध्ये जर मी आलो आणि तिथे शांतपणे जर रिटर्न घेतले तर माझं कॅपिटलचं प्रोटेक्शन देखील होणार आहे आणि माझं रिटायरमेंट किंवा माझा जो कुठला फायनान्शियल गोल आहे तो फायनान्शियल गोल योग्य पद्धतीने अचीव करण्यात मदत देखील होणार आहे. सो दोन्ही केसमध्ये, दोन्ही केस या एक्स्ट्रीम पद्धतीने न बघता आपल्याला बॅलन्स अप्रोच ठेवून पुढे इन्व्हेस्टर म्हणून जायचे. आपल्यातली इन्व्हेस्टरची मॅच्युरिटी ही हळूहळू वाढवली पाहिजे आणि म्हणजेच आपल्याला आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवायचंय. फायनान्स आणि भावना याचा खूप जवळचं नातं आहे. म्हणजे लोभ आणि चिंता या दोन्ही गोष्टी मारक आहेत, त्यामुळे त्या दोन्हीकडे झुकायचं नाहीये, तर बॅलन्स अप्रोच आपला राहिला पाहिजे. पुढे जाऊया. एकीकडे स्मॉल कॅप मिड कॅप स्टॉक्समध्ये फंड्समध्ये करेक्शन येण्याचं भाकीत हे वर्तवलं जातं आहे, आपणही त्यावर स्वतंत्र एपिसोड केला आहे. तर दुसरीकडे शेअर बाजारातल्या बुलिश रॅलीमुळे पोर्टफोलिओ वधारतोय, याकडे गुंतवणूकदारांनी नेमकं कसं बघायचं? निरंजन, हा प्रश्न काहीसा भावनांवर नियंत्रण ठेवण्यासारखाच आहे असं मला वाटतं. मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये करेक्शन येत आहे तर त्याने सडनली ॲट अ स्ट्रेच रॅली दिलेली आहे किंवा मोठा
परतावा हा दिलेला आहे. त्यामुळे थोडंसं म्हणजे 50-60% जर रॅली त्यांनी वेगानं दिली असेल मागच्या 2 वर्षात 2.5 वर्षात खूप मोठा परतावा दिसत असेल, आणि जर तो मिड अँड स्मॉल कॅपचा इंडेक्स किंवा त्यातले फंड हे 10-15% किंवा 20% जरी करेक्ट झाले किंवा खाली आले तर घाबरून जाण्यासारखं काहीच नाही. आपण शॉर्ट टर्म ह्या अर्थाने विचार करूच नये जेव्हा आपण मिड कॅप किंवा स्मॉल कॅप अशा प्रकारच्या कॅटेगरीमध्ये किंवा तशा प्रकारच्या फंडांमध्ये गुंतवणूक करतोय. एक आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की पोर्टफोलिओकडे बघताना जर माझी गरज येणाऱ्या पुढच्या 3-5 वर्षातली नाहीये तर मी त्या पैशांकडे बघण्याची अजिबात गरज नाही, आणि जर माझी गरज पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात 5 वर्षात आहे असं जर मला प्रकर्षाने जाणवतंय किंवा मी तशी किंबहुना नोंद करून कुठेतरी ठेवली आहे तर मी मोठा पैसा बाहेर काढून मगाशी जसं मी म्हणालो तसं डेट फंडात किंवा बॅलन्स फंडात जर ते पैसे आणलेत तर माझी ती सेफ्टीही कॅरी होईल, मला योग्य पद्धतीने कॅपिटल प्रोटेक्शनही मिळेल, आणि ॲट दी सेम टाईम मला भविष्यात असणारा रिवॉर्ड देखील माझ्या पदरात हा घेता येईल. किंबहुना मला ह्याच्यात एक फंड ॲसेटबद्दल पण सांगायला आवडेल की जर खरोखरीच असं असेल की पुढच्या 3-5 वर्षात माझे मोठे गोल आहेत आणि मी इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये 100% इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये त्यातल्या त्यात मिड अँड स्मॉल कॅप फंडमध्ये जर पैसे लावले होते आणि माझा ज्या गोलची रक्कम मी ठरवली होती ती रक्कम किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी अचीव केलेले असं जर परिस्थिती असेल आणि माझा गोल पुढच्या 2 वर्षात मोठा आहे, अजून तो गोलचं ड्युरेशन जवळ म्हणजे ते जवळ आलेलं आहे पण आज ती डेट नाही आहे, तर मी मल्टी ॲसेट नावाची कॅटेगरी ज्याच्यासाठीचा सुद्धा पॉडकास्ट आपण केलेला आहे तर त्याच्यावर देखील कटाक्ष टाकायला हरकत नाही. इन नेट शेल बुलिश रॅलीचा फक्त विचार न करता जर माझा गोल लॉंगर ड्युरेशन आजही त्याला 7-8-10 वर्ष जर शिल्लक आहे तर कृपया शांत रहा, भावनांवर नक्कीच नियंत्रण ठेवा. भारतीय इकॉनॉमी ही लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे आणि भविष्यातही ती चांगली करत राहणार आहे कारण आपण सेल्फ ड्रिव्हन सेल्फ मोटिवेटेड कंट्री आहोत. व्हरायटी ऑफ फॅक्टर्स आहेत जे इंडियन इकॉनॉमीला वर घेऊन जाण्यात भाग पाडतील असं बाकीत देखील दर्शवलं जात आहे आणि ॲट दी सेम टाईम डाटाही त्या पद्धतीने दर्शवतोय. आणि त्याचबरोबर जर माझा गोल हा पुढच्या 2-3-5 वर्षातला आहे तर मी शांतपणे पैसे बाहेर काढून मल्टी ॲसेट डेट फंड बॅलन्स फंड ह्याचा विचार करायला नक्की हरकत नाही. थोडक्यात इन्व्हेस्ट राईट सिट टाईट ही पॉलिसी आत्ताची बेस्ट पॉलिसी आहे असं म्हणायला हरकत नाही. इमोशनवर आपण टाईट राहायचं ओके आणि इन्व्हेस्टमेंटकडे लॉंग टर्म बघायचंय. म्हणजे आमचे मोतीलाल ओसवालचे सर नेहमी सांगतात की बाय राईट सिट टाईट. राईट, सॉरी, बाय राईट सिट टाईट, बरोबर. सो सध्याचं मार्केट बघता प्रॉफिट बुकिंगचा मोह अनेकांना होतोय. म्हणजे एखादा आयफोन घेता येईल का किंवा नवीन गाडी घेते तर त्याचं डाऊन पेमेंट करायला मी त्यातनं प्रॉफिट बुक करू का, काय सांगाल तुम्ही? निरंजन, भावनांचा कंट्रोल, 75,000 सेन्सेक्स, माझे असणारे ॲस्पिरेशन गुंतवणूकदार म्हणून आणि छोट्या छोट्या माझ्या गरजा आणि त्या गरजांमधून मला मिळणारा आनंद ओके या सगळ्यांची सांगड जर घालायची असेल आणि असं समजा की मी 10 लाख रुपयाचा पोर्टफोलिओ बनवला आहे जमा केला आहे आणि ज्याचं म्हणजे इन्व्हेस्टमेंट कॉस्ट ही साधारण 6.5-7 लाख रुपये होती, आज मला 3-3.5 लाख रुपयांचा प्रॉफिट 2.5-3 वर्षात त्याच्यावर दिसतोय आणि त्यातले 50,000 रुपये मला खर्च करायचे आणि त्याने मला आनंद मिळणार आहे, मी उल्हासित होणार आहे, तर त्या आनंदासाठी ते करायला हरकत नाही असं मला वाटतं. कायमच फक्त लॉंग टर्म असा विचार करून चालणार नाही, बट ॲट दी सेम टाईम हे नक्की बघायचं आहे की मग असं जर मी खर्च करत असेल आणि ह्या रेटनं वेगवेगळ्या ॲस्पायर्ड गोष्टींसाठी खर्च करत असेल, तसंच जर माझा बोनस आला किंवा मला ॲडिशनल पैसे मिळालेत ओके सॅलरी माझी इन्क्रिमेंटल सॅलरी वाढली तर तेही पैसे मला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी विचार हा घातला गेला पाहिजे, तो पायंडा हा लावला गेला पाहिजे. जसं मी प्रॉफिट बुकिंगचा पायंडा लावण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे छोटे छोटे गोल अचीव करून त्यातून आनंद मिळवतोय तसंच मी सॅलरी इन्क्रिमेंट बोनस व्हेरिएबल्स यातून इन्व्हेस्टमेंटचा पायंडा लावणं देखील गरजेचं आहे असं मला वाटतं. सो मोह, जसं तुम्ही मगाशी म्हणालात, मोह माया सब कुछ नाही होत आहे, आपल्याला त्याच पद्धतीने विचार करून चालणार नाही. बॅलन्स अप्रोच हा अत्यंत गरजेचा आहे, भावनांचा कंट्रोल हा अत्यंत महत्त्वाचं आहे. अगदीच. सो एक शेवटचा प्रश्न की आता महिन्याभरात लोकसभा निवडणुका, काय म्हणू की निवडणुका तर सुरू लवकरच होत आहेत पण त्याचे निकालही येतील महिन्याभरात, त्यामुळे शेअर बाजारातही चढ उतार येण्याची शक्यताही वर्तवली जाते आहे, त्यामुळे मार्केटचा सध्याचा पीक बघता मार्केटमध्ये राहावं की बाहेर पडावं, तसंच म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली नसेल तर आणखी थोडा वेळ थांबावं का,
असे अनेक संभ्रम गुंतवणूकदारांना आहेत. तुमचं रीडिंग काय सांगतं? पास्ट कुठल्याही इलेक्शनचा जर आपण विचार केला की जेव्हा जेव्हा लोकसभेची सेंट्रल इलेक्शन्स ही झाली आहेत भारतात, तर शॉर्ट टर्मसाठी मार्केटनं खूप वेगानं आयदर मार्केट वर गेलं आहे किंवा खूप वेगानं खाली आलं आहे. आता जेव्हा मी शॉर्ट टर्म म्हणतो तर 8 दिवस 15 दिवस महिनाभर मार्केटनं आयदर साईड रिॲक्शन ही दाखवली आहे, म्हणजे पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह दोन्ही साईडनं मार्केटनं हिस्ट्रीमध्ये रिॲक्शन ही दाखवली आहे. पण आपण महिन्याभरासाठी मार्केटमध्ये गुंतवणूक करतो का, हा आपण आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की मी इन्व्हेस्टमेंट माझी केली आहे 5-6 वर्षांपूर्वी, समजा ती म्युच्युअल फंडच्या माध्यमातून केली आहे आणि समजा ती माझी 20 रुपये युनिट प्राईसने झाली आहे आणि आत्ताची युनिट प्राईस 70 रुपये त्याची आहे, तर मी जोपर्यंत 20 रुपये मला NAV मिळणार नाही आहे तोपर्यंत आज मला तो ॲव्हरेज इन्व्हेस्टमेंटचा मिळणारच नाही आहे, तर मी प्रॉफिट बुकिंग करून करायचं आहे काय? म्हणजे जर ती व्हॅल्यू 20 रुपयांपर्यंत खाली येणार असेल, आता ह्याचा अंदाज कोणीच लावू शकत नाही, पण तो खाली येणार असेल तर मी पैसे प्रॉफिट बुक करून काढले आणि वाढ बघत बसलो आणि 20 रुपयाची मला NAV मिळाली, तर नथिंग लाईक इट. पण ती मिळणं हे तितकंच शक्य नाही आहे. जेव्हा आपण म्युच्युअल फंड या अँगलने विचार करतो आणि शेअर्स अँगलने विचार करतो, तर दोन गोष्टी वेगळ्या आहेत, दोन्ही प्रॉडक्ट ही वेगळी आहेत. शेअर बाजार आहेत आणि म्युच्युअल फंड वाया म्युच्युअल फंड थ्रू इक्विटी मार्केट, ओके, हे पूर्णपणे वेगळं प्रॉडक्ट आहे. कारण म्युच्युअल फंड कधीही एका इक्विटीमध्ये एका शेअर्समध्ये पैसे लावत नाही, तो व्हरायटी ऑफ प्रॉडक्टमध्ये पैसे लावतो, व्हरायटी ऑफ बिझनेसेसमध्ये पैसे लावतो, त्या बिझनेसची सायकल आहे. सो त्याचा सगळ्याचा परिणाम हा NAV होत असतो, म्हणजेच फक्त इलेक्शनमुळे त्याच्यावर परिणाम होणार आहे असं अजिबात नाही आहे. आणि जसं मी गेल्या असंख्य एपिसोडमध्ये देखील सांगतोय, प्रॉफिट बुकिंगच्या एपिसोडमध्ये आपल्या सांगितलं किंवा मिड अँड स्मॉल कॅपचं आपण पॉडकास्ट केलं त्याच्यात सांगितलं, इथेही काही प्रश्नांमध्ये वरील प्रश्नांमध्ये सांगितलं की जरीही मार्केट खाली आलं आणि माझा गोल हा आणखीन 5-7-10 वर्षांनंतरच आहे, तर मी फार चिंता करण्याची गरज नाही आहे. आणि माझा गोल पुढच्या वर्ष 1.5 वर्षांमधला आहे, तर डेफिनेटली मी पैसे, काही प्रमाणात पैसे किंवा रादर सगळे पैसे हे सेफ्टी ॲसेटमध्ये मूव्ह करायला हरकत नक्की नाही. सो परत इथे भावनांवर नियंत्रण हाच महत्त्वाचा मुद्दा हा दिसतो. सो बिहेवियर आणि फायनान्स या गोष्टी खूप जवळून अभ्यासल्या गेल्या पाहिजेत आणि त्याच्यावरच सगळा फायनान्स अवलंबून आहे असं माझा 21 वर्षाचा अनुभव सांगतो. कारण इन्व्हेस्टमेंट करताना आम्ही कायम लोकांना सांगतो की ॲबिलिटी टू टेक द रिस्क आणि विलिंगनेस टू टेक द रिस्क या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. या दोन्ही गोष्टी वेगळ्या पद्धतीने मांडा, तरच तुम्हाला ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट कशी करायची, का करायची, कुठल्या प्रॉडक्टमध्ये करायची आणि तिथे आपण किती रिस्क घेऊ शकतोय, रिस्क घेण्याची आपली मानसिकता काय हे सिद्ध होतं. आणि जसं तुम्ही इलेक्शनचा विषय घेतला, तर त्या अशा वेगवेगळ्या घटनांचा त्याच्यावर परिणाम होऊ शकत नाही, माझ्या भावनांवर परिणाम होऊ शकत नाही. इन्व्हेस्टमेंटच्या रिटर्नवर, शॉर्ट टर्मवर, मार्केटवर, इकॉनॉमीवर परिणाम हा नक्की होऊ शकतो, पण मी कुठेही माझं लक्ष विचलित न करता मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर म्हणून शांतपणे इन्व्हेस्टेड राहायचं आहे. भविष्यात इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी असल्यामुळे मला परतावा हा नक्की चांगला दिसण्याची शक्यता आहे. परफेक्ट. हे खूप सारे मुद्दे या एपिसोडमध्ये तुम्ही कव्हर केलेत आणि मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांनाही अनेक नवीन इन्साईट त्यातनं मिळाले असतील. तरीही श्रोत्यांच्या मनात जर काही शंका असतील, काही त्यांना गायडन्स पाहिजे असेल, तर ते क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क साधू शकतात. क्रिसेंटचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या, नंबर आहे 9764125533. मी नंबर परत एकदा रिपीट करतो, 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmfd.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचं चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, तसंच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटीफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ सावन, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूकविषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्स ग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.